पाच मिनटात होणारा असा हा बोंबलांचा कालवण घाई असेल तेव्हा ही रेसिपी एकदा तरी नक्कीच ट्राय करा सर्वात पहिले तर इथे मी हे साफ करून बोंबील घेतलेले आहेत आपल्याला आता गॅसवर नाही ठेवायचं आहे सर्वात पहिले तर आपल्याला सर्व मिश्रण कालवून घ्यायचं आहे मगच गॅसवर ठेवायचं आहे एक मोठा चम्मच ठेसलेला लसूण आणि मिरची घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद आणि एक मोठा चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी पाच ते सहा कोकम घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा त्यानंतर आपण यामध्ये घालूया दोन मोठे चम्मच तेल आता हे सर्व मिश्रण घातल्यानंतर आपण ॲड करूया कोथिंबीर आणि पाणी घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आहे थोडंसंच घालायचं इथे मी जवळजवळ दीड कप एवढं पाणी घातलेलं आहे आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी ॲड करा चम्मचच्या मदतीने आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण मिक्स नाही करायचं आहे नाही तर बोंबील तुटले जातील आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅसवर ठेवून देऊया इथे गॅस फ्लेमची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला ह्याला सहा ते सात मिनटं उकळून घ्यायचे आहे आणि बिलकुल चम्मच नाही यूज करायचा आहे पक्कडच्या मदतीनेच आपल्याला हा कालवण असा मिक्स करून घ्यायचा आहे चम्मचने मिक्स केला की बोंबील तुटले जातात आणि बोंबील शिजायला जास्त टाईम नाही लागत तर इथे अशा प्रकारे आपल्याला हे बोंबील शिजवून घ्यायचे आहेत आणि ही आपली रेसिपी रेडी आहे तुम्ही याला भाकरीसोबत सोबत सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तर बाय